नमस्कार 95 माय एफ एम वर मी आरजे अमृत आहे तुमच्यासोबत आणि आज आपल्यासोबत आहेत एक मुलाखत मध्ये आपल्या मंगळवेढातील सुयोग ऑटो सेंटरचे सतीश पाटील सर. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं माय एफ एम वर. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. कसं वाटत आहे सर इथं माय एफ एमच्या स्टुडिओला येऊन? एकदम छान, एकदम मस्त वाटतंय. क्या बात आहे सर. सगळ्यात पहिल्यांदा तर आपली एक छोटीशी ओळख आमच्या सगळ्या लिसनर्सना आपण करून द्यावी. येस, मी सतीश पाटील, मंगळवेढा. माझं सुयोग ऑटो सेंटर हे स्पेअर पार्ट शॉप आहे. ते साधारणपणे 1996 पासून जवळजवळ 26 वर्ष झाली ते शॉप आहे. येस, आणि मी ज्युनियर कॉलेजला लेक्चरर पण आहे. हो हो हो. ऍक्च्युली मी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं मी खर तर या बिझनेसमध्ये शिरलो. क्या बात आहे. म्हणजे हीच एक युनिक थिंग तुमची म्हणता येईल की तुम्ही हा व्यवसाय या व्यतिरिक्त प्लस लेक्चरशिप पण आपण करता कॉलेजमध्ये. खास गोष्ट आहे. येस, आणि आता मला उगाच दडपण आल्यासारखं व्हायला, कारण सरांशी बोलायचं म्हटल्यानंतर एखादं थोडस दडपण येतच सर समोरच्याला. नाही नाही, असं काही नाही, विद्यार्थी सुद्धा सरांच्या खूप पुढे आहेत. नक्कीच, तो इव्हन सगळ्या सरांचा मोठेपणा आहे की सगळ्या शिक्षकांचा मोठेपणा आहे की ते विद्यार्थ्यांना आपले मित्र मानतात आणि म्हणून तर एवढं सगळं खेळीमेळीच्या वातावरणात हसत खेळत त्यांना हवं ते शिक्षण मिळत आहे. तर यासोबतच आपण आता पुढे जाऊयात की मला एक विचारायचं की तुम्ही सर आता एवढं सगळं करताय आणि या सगळ्यांमधून वेळ काढायचा असतो तर त्यामध्ये कोणाचं तरी इन्स्पिरेशन आपल्याला हवं असतं, तर तसं तुमचं काय इन्स्पिरेशन आहे ह्या मागचं? तसं तर आमच्या वडिलांनी एक जागा घेतली होती बिझनेसच्या दृष्टीनं. अच्छा. आणि इमारत वगैरे बांधून तयार झाली, पण आमचा काही बिझनेस हा म्हणजे आमच्या 7 पिढ्यात कुणी बिझनेस केलेला नव्हता. अच्छा. शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय होता. ओके. मग तिथं लोक भाड्याने जागा मागायला आले. मग माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं की लोक कशासाठी जागा मागतायत, कुठल्या व्यवसायासाठी मागतात, कुठल्या व्यवसायाला संधी जास्त आहे, स्कोप जास्त आहे. मग मी भाड्याने जागा न देता भाडं जास्त सांगून आणि डिपॉझिट जास्त सांगून म्हणजे हुंड्यानं नवरी सारणं असा प्रकार करत राहिलो. आणि फक्त अभ्यास करत राहिलो की बाबा कुठल्या धंद्याला आपली जागा सूट आहे. राईट राईट. त्यातून माझ्या डोक्यात असं आलं की त्याच वेळेस एक साखर कारखाना गावात झाला होता, ट्रॅक्टरची संख्या वाढत होती. चला म्हटलं आपण ट्रॅक्टर स्पेअर्सचं शॉपच चालू करू. क्या बात आहे. आणि मग 1996 मी शॉपला सुरुवात केली. येस, नक्कीच. आणि हे सगळं करत असताना अशा काही आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती असतात की ज्यांच्यामुळे आपण खरंच प्रभावित होत असतो आणि आपल्याला अजून नवं काहीतरी आणि वेगळं काहीतरी करण्याची एक ऊर्जा मिळत असते, तसं आपल्याला कोणत्या व्यक्ती जास्त प्रभावित करतात? माझे वडील, ज्याच्यापासून मी खूप इन्स्पायर झालेलो आहे. ऍक्च्युली ते याच वर्षी वारले. ते जवळजवळ 35 वर्ष प्राचार्य होते. वा वा. आणि शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढ्याचे उपाध्यक्ष सुद्धा होते. काय बात आहे. त्यांनी मला खूप चांगलं गाईडलाईन केलं आणि व्यवसायाच्या बाबतीत म्हणाल तर एक दोन कस्टमर कमी कर, परंतु आहे या कस्टमरला चांगली सेवा दे आणि चांगलं ट्रीट कर, हे त्यांनीच मला शिकवलं. आणि त्यांचा खूप लाख मोलाचं मला मार्गदर्शन लाभलेलं आहे आयुष्यात. क्या बात आहे. जनरली गुरु जो असतो आयुष्यात तो आपल्या वडिलांसारखा असतो, पण जेव्हा वडीलच गुरु असतात तेव्हा खरं ती खूप मोठी गोष्ट आणि खूप कमी लोकांच्या नशिबात ती गोष्ट आणि जी तुमच्या नशिबात आहे खरं तर. सर आता खरं तर आपण काय म्हणतात की माणूस मोठा तेव्हा असतो किंवा माणूस आहे किंवा नाही त्यापेक्षा त्यांचे विचार हे कायम असतात, जे आता त्यांचे विचार तुमच्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत, जे तुम्ही आत्मसात केलेले आहेत. अगदी खरं. येस. आणि ह्या बरोबरच थोडस आता हलकं फुलकं वातावरण करूयात आपण. मला असं वाटतं की एखादी अशी फनी मोमेंट तुमच्या लाईफ मध्ये किंवा एखादा असा किस्सा जो आतापर्यंत तुम्ही कोणाशी शेअर नाही केलाय. ओके. काय सांगाल. 1996 शॉप चालू केल्यानंतर साधारणपणे 4 वर्षामध्ये मी एका ऑइल कंपनीचं टार्गेट पूर्ण केलं 2000 साली. आणि मला एक फॉरेन ट्रीप मिळाली. त्या काळी सिंगापूरची ट्रीप होती ती. त्या काळी फॉरेनला जाणं आणि विमानात बसणं ही एवढी मोठी गोष्ट होती की माझे गावात ठिकठिकाणी कटआउट्स लागले. क्या बात आहे. पेपरला पान भरून जाहिराती आल्या. वा वा. सासरवाडीची लोक आहेर घेऊन आली. क्या बात आहे. सासरवाडी जाऊन माझा सत्कार झाला. एवढी मोठी गोष्ट होती. अक्षरशः ते दिवस मला आठवले की खूप हसायला येत.
त्यानंतर आता फॉरेनला जाणं एवढं नॉर्मल झालेलं आहे. राईट राईट राईट. त्यानंतर मी विविध कंपनीतर्फे जवळजवळ 16 देशांचा दौरा केला. हा हा. पण तो पहिला देश मला आणखी संस्मरणीय आहे. वा वा वा. खूपच. आल्यानंतर प्रवास वर्णनासाठी माझे लेक्चर्स सुरू झाले. ते एक वेगळाच काळ होता. क्या बात आहे. खरंच खरंच. कारण ते सगळं त्यावेळी नव्यानं होतं म्हणून त्याचे तेवढी ती ओढ होती आणि त्याचं ते वेगळेपण खर तर होतं असं म्हणता येईल आपल्याला. तर हे सगळं एकंदर करत असताना आता तुम्ही जसं म्हणाल की तुम्ही ते टार्गेट कम्प्लीट केल्यामुळे तुम्हाला तिथे जायला आलं. हे टार्गेट कम्प्लीट करणं इतकं बोलणं इतकं सोपं असतं हेही तितकंच खरं आहे. ते करत असताना काय फ्रस्ट्रेशन किंवा काय ताण असतो आपल्यावर हे आपल्याला माहिती आहे. तर तो ताण थोडासा हलका करण्यासाठी प्रत्येकाचं आपलं आपलं एक असतं. कोणी गाणे ऐकतं, कोणी सिनेमा बघतो, कोणी फिरायला जातं. तसं तुम्हाला जेव्हा ताण येतो स्ट्रेस होतं तेव्हा तुम्ही काय करता रिलॅक्सेशनसाठी? रिलॅक्सेशनसाठी एक तर मला नाटकाची खूप आवड आहे. वा. मी सोलापूरला होतात मला आलेलं एकही नाटक सोडत नाही. क्या बात आहे. भले ते इव्हिनिंग शो असू दे, नाईटचा शो असू दे, नाही तर डे शो असू दे, क्या बात. मी वेळ काढून येतो, नाटक बघतो, तेच माझ्यासाठी खूप रिलॅक्सेशन आहे. आणि मी ज्युनियर कॉलेजला लेक्चरर असल्यामुळं आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी अॅन्युअल गॅदरिंगला विद्यार्थी आणि शिक्षकांचं एक नाटक होतं. त्यामध्ये मी 10 नाटकामध्ये मेन रोल केलेला आहे. त्यामध्ये सौजन्याची ऐशी तैशी आहे, डार्लिंग डार्लिंग आहे, 3 चौक 13 आहे, दिवा जळू दे सारी रात आहे, त्यानंतर निष्पाप. निष्पाप मध्ये तर मी डबल रोल केलेला आहे. ग्रेट. आणि मला खूप नाटकाची आवड असल्यामुळं नाटक हेच माझ्यासाठी रिलॅक्सेशन आहे. क्या बात आहे. नाटक म्हणजेच एक मेडिटेशन. अर्थात जो रंगकर्मी असतो त्याला माहिती असते की नाटक म्हणजे हे कशा पद्धतीने एक मेडिटेशन असतं. तो जिवंत अभिनय असतो. येस डेफिनेटली. आणि आता पण तुम्ही एक मुलाखत देणाऱ्याचा रोल पण तेवढ्याच उत्तम रीतीने अनु साकारत आहात सध्या. तो आपल्या गप्पा अशा सुरू आहे. तर आता राऊंड आहे आपला एक की एक छोटासा रॅपिड फायर राऊंड मी तुमच्यासोबत आता खेळणार आहे ज्याच्यामध्ये पटकन तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पटकन म्हणजे पटकन असं उत्तर नाही. तर जे एक प्रश्न विचारेन मी त्यानंतर तुमच्या मनात पहिल्यांदा काय येतं त्याचं उत्तर पटकन तुम्हाला द्यायचं आहे. ओके. सो स्टार्ट करूयात सर आपण. येस येस शुअर. येस. बेस्ट मूवी दाग. बेस्ट म्युझिक किंवा गाणं. बेस्ट म्युझिक किंवा गाणं म्हणाल तर सैराट मधील गाणी सर्व. क्या बात आहे. बेस्ट ऍक्टर. बेस्ट ऍक्टर माझ्या दृष्टीने शाहरुख खान. बेस्ट ऍक्ट्रेस. बेस्ट ऍक्ट्रेस रेखा. हो हो हो. क्या बात आहे क्या बात आहे. आणि तुम्ही अर्थात जेव्हा नाटकांमध्ये काम करता म्हणल्यानंतर तुमचं वाचनही असणारच आणि अर्थात तुम्ही सध्या तर प्रोफेसरही आहात त्यामुळे तुमचं वाचन असणार. त्यात काही प्रश्नच नाही. कोणत्या पद्धतीची तुम्हाला पुस्तकं जास्त आवडतात किंवा तुम्ही वाचता? मला विनोदी पुस्तकं जास्त आवडतात. ग्रेट. विशेषतः पुलेची पुस्तकं मी जवळजवळ सगळी वाचलेली आहेत. क्या बात आहे क्या बात आहे. आणि आवडतं खाद्य काय? आवडतं खाद्य अर्थात मी शिकायला कोल्हापूरला बीएससी अॅग्रिकल्चर कॉलेजला होतो त्यामुळे अर्थातच तांबडा पांढरा रस्सा. क्या बात आहे. झणझणीत अशी ही मुलाखत सुरू आहे. त्यात काय विषयच नाही. सो एक जबरदस्त आपण रॅपिड फायर राऊंड कम्प्लीट केलेला आहे. सो बेस्ट. खूप जबरदस्त हा राऊंड झालेला आहे. आणि आता एवढ्या सगळ्यांमधून तुम्ही म्हणालात की तुम्ही एक रंगकर्मी आहात. तर रंगकर्मी तो असतो की जो समोर आलेला कोणताही रोल असेल, कोणतीही भूमिका असेल, कोणतंही आव्हान तो नाकारत नाही. आणि आता तुम्ही शाहरुख खान आणि रेखाजींचं नाव घेतलं आवडते ऍक्टर आणि ऍक्ट्रेस म्हणून. तर एखादं कुठलंही तुमच्या आवडीचं गाणं तुम्ही म्हणून दाखवू शकाल का? गाणं माझ्या आवडीचं तसं एक कन्नड गाणं मला जास्त आवडतं. येस येस प्लीज सर प्लीज. कारण मी ऍग्रिकल्चर कॉलेज असताना तिथे एका सेमिस्टरला रुरल ऍग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स रावे असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी आम्हाला एका खेडेगावात 6 महिने राहण्याची संधी मिळते. ओके. त्यावेळेस मी गडहिंग्लज तालुक्यामध्ये लिंगनूर गावी राहिलो होतो. ते जे सगळं कन्नड गाव होतं. आणि आता जसं एक गाणं खूप फेमस आहे तसं त्यावेळेस एक गाणं कन्नडमध्ये खूपच फेमस होतं, चनापा चनगावडा. ओके. ते गाणं मला ऐकून ऐकून पाठ झालं त्यावेळेस. ते मी आजही मूड आला की गुणगुणतो. पण मला एक विचार, तुम्हाला कन्नड येतं का? अजिबात नाही. मग गाणं कन्नड आवड. ते गाणं खूप आवडलं. क्या आवडेल आवडेल आम्हाला ऐकायला आवडेल सर. चन्ना पचन गौडा कोंबर माडीत कोड नव्वा कल्लग थादीत तंगे कुडान वडदीत औवा युवन्यार लगबग म्याग मलगावर गोत इल्लत तंगे सुषमन सायबर अरमुरु वंबत्तु अरमुरु वंबत्तु वंबत्तु तोतिन कुडनव्वा कल्लग थादीत तंगे कुडान वडदीत. क्या बात आहे क्या बात आहे. वू सुपर सुपर सर जबरदस्त.
म्हणजे एखादी भाषा आपल्याला येत नसली तरी जेव्हा आपण त्या गाण्यातले भाव पकडतो तेव्हा शब्द महत्वाचे नसतात, त्यातला तो भाव महत्वाचा असतो. आणि तेच तुम्ही आज दाखवून दे. खरंच खूप छान तुम्ही हे सादर केलं सर गाणं, खरं तर खूप आवडलं मलाही. तर आता एक मुद्दा असा आहे की जनरली कोण बनेगा करोडपती किंवा अशा टाईपच्या शोज मध्ये आपण बघतो की एक फोन ऑफ रेंट नावाचा असा एक प्रकार त्यामध्ये असतो. तर आता तुम्हाला कुठला टेलिफोनिक कॉल तुमच्या फॅमिली मेंबर पैकी किंवा तुमच्या कोणी मित्राला लावायची इच्छा आहे का तुमची? हो लावूया, काय प्रश्न नाही. वेल तर सर मला सांगायला आवडेल की आपण तुमच्या मित्रांना आता फोन लावला होता, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना मदत करायला खूप आवडते, किंवा सगळ्यांना जेव्हा मित्रांपैकी किंवा कोणीही एखाद्याला आपल्या ओळखीपैकी जेव्हा गरज भासते तेव्हा तुम्ही मदतीला नेहमीच तत्पर असता असं त्यांनी सांगितलं. तर काय म्हणणं आपलं यावर? अगदी खरं आहे, आम्ही खूप जवळचे मित्र आहोत आणि आम्हाला पर्यटनाची आवड असल्यामुळे आम्ही खूप फिरलोय मिळून. अख्खा भारत झालाय, एक त्याच्यासोबत एक 6-7 देश आम्ही फिरलेलो आहे. त्याचाही बिझनेस आहे, तोही चांगला आहे बिझनेस मध्ये. बिझनेस मुळेच आमची ओळख झाली. येस. आणि सर आता फायनल एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की मास्टरलाईन लुब्रिकेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत तुम्ही प्रोफेशनली जेव्हा जॉईन झालात किंवा त्या कंपनीसोबत जेव्हा स्वतः जोडले गेलात तेव्हा फायनान्शियली आणि सोशली तुमच्यामध्ये काय बदल झाले आणि काय तुम्ही एक्सपिरियन्स केलं आणि आत्ता जे नव्यानं ह्या इंडस्ट्रीमध्ये या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत तर त्यांना काय सांगू इच्छित आपण? साधारणपणे 4 वर्षापूर्वी मास्टरलाईन ग्रुपमध्ये मी मास्टरलाईन फॅमिलीमध्ये जॉईन झालो. मास्टरलाईन मेक इन इंडिया असं स्वरूप आहे त्या कंपनीचं. तर खूप छान कंपनी आहे, त्याचे प्रॉडक्ट खूप छान आहेत. ऑइल बनवताना जे बेस ऑइल लागतं आणि ॲडिटिव्ज लागतात ते इम्पोर्टेड वापरल्यामुळं ते ऑइल आपण ज्या व्हेकलमध्ये यूज करतो त्या व्हेकलचं इंजिन्स लाईफ वाढतं, ड्रेन पिरियड वाढतो, ॲक्सलरेशन वाढतं. ऑइल तर चांगलं आहेच परंतु कंपनी खूप छान आहे. तर ऍक्च्युअली कसं असतं, आतापर्यंत मल्टीनॅशनल कंपन्या बरोबर खूप काम केलं बरोबर, परंतु आपण कितीही काम केलं तरी मालकापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. तर मास्टरलाईन कंपनीचे जे मालक आहेत ते दोघे बंधू सुयोग जैन आणि समीर जैन खूपच छान आहेत ते. आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी स्कीम काढतात दरवर्षी जे डीलर टार्गेट पूर्ण करतात त्यांना ते एक फॉरेनचा दौरा गिफ्ट म्हणून देतात. तर प्रत्येक वेळीस त्यांची फॅमिली पूर्ण डीलर लोकांसोबत असते आणि ते सगळं सुख दुःख शेअर करतात. तर खूप छान ग्रुप आहे हा आणि मला खूप आनंद झाला ही हा ग्रुप जॉईन केल्यापासून आणि माझ्या व्यवसायाला सुद्धा त्यामुळे ग्रोथ मिळाली. एक चांगला ब्रँड माझ्या सोबत आहे याचा अभिमान मला निश्चित आहे. क्या बात आहे सर. डेफिनेटली जेव्हा आपण व्यवसाय करत असतो तेव्हा फक्त तो व्यवसाय म्हणून न बघता तो एक परिवार तयार होत असतो. लाखो लोक, हजारो लोक आपल्याला त्यामध्ये जोडली गेलेली असतात आणि तो एक एक्सटेंडेड फॅमिली आपली ती तयार झालेली असते जी तुम्ही नेमका अनुभवलेली आहे.